लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे श्री गणपाडे उलपरस। शहरातील हुडको कॉलनी परिसरात 19 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 गणेश चतुर्थीच्या शुभदिनी सागर ओतारी यांच्या हस्ते गणपती मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलंय। येत्या 6 महिन्यात गणपती मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल आणि लोकांनाही सागर ओतारी यांनी मंदिराच्या कामासाठी लोकसहभागातून आपणा सर्वांकडून जे काही होईल ती वर्गणी जमा करून मंदिराच्या कामासाठी हातभार लावावा आणि येणाऱ्या काळात मंदिराचं काम लवकरात लवकर करण्यासाठी सर्वांचेही सहकार्य लागेल। या ठिकाणी गणपती मंदिराच्या उद्घाटनासाठी परिसरातील महिला पुरुष यांनी उपस्थिती दाखवली। सर्वानुमते सदर मंदिराचं नाव श्री विघ्नहर्ता गणपती मंदिर असं नाव देण्यात आले आणि यावेळी सूत्रसंचालन मुकेश अहिरे यांनी केलंय। आलेल्या मान्यवरांचे आणि सागर ओतारी यांचा आणि विशेष करून कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले पत्रकार महेश शिरसाट, हेमकांत गायकवाड, विनायक पाटील यांनी देखील आश्वासन दिले की मंदिरासंदर्भात कोणतीही अडचण असो ती आम्ही नक्की सोडवू आणि आमच्या मार्फत माध्यमातून प्रसिद्ध देण्याचा प्रयत्न करू असे पत्रकारांनी देखील सांगितले। यावेळी सागर ओतारी, सुधाकर भोले, गजेंद्र जयस्वाल, विजय भावसार, मंगल जाधव, संदीप सोनार, दिनेश जाधव, देविदास अहिरे, ईश्वर बोरसे, इंजिनियर विशाल भावसार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। राजू पाटील, विकास सोनार, चंद्रकांत सोनार, प्रथमेश भावसार, राहुल भावसार, विजय कोळी, किला कोळी, सोमेश अहिरे, भाऊलाल महाजन, प्रमोद भावसार, सुरेश परमार, कृष्णा पाटील, सागर अहिरे, विजय धनगर, दीपक महाजन, कृष्णा भावसार, उत्तम, सचिन अहिरे, श्याम मराठे, दीपक महाजन, जयेश सोनार, रुपेश महाजन, सुशीलाताबाई अहिरे, तमना भावसार, मीराबाई सोनार, ज्योती पाटील, चित्राबाई कोळी, हिराबाई कोळी, निर्मलाबाई महाजन, रेखा अहिरे, आशाबाई अहिरे, निर्मलाबाई भावसार, आशाबाई भावसार, सविताबाई सोनार, कौशल्यबाई मोळे, ललिताबाई भावसार, सर्व लहान मुले मुली उपस्थित होते। अतिशय चांगला दिवस साधून श्री गणपती मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारे इथे उत्साह दिसला सर्व परिसरातील लोकांचा आणि काम सुरू होण्याच्या आधीच लोकांचं योगदान सुरू होऊन गेलेलं इथे हे ऐकून खूप आनंद वाटला। या मंदिराचं काम जास्तीत जास्त 6 महिन्यात पूर्ण होईल यात काही शंका वाटत नाही। मी लोकांना एवढंच आवाहन करतो की सगळ्यांनी मिळून काही ना काही फुल नाही तर फुलाची पाकळी आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने हातभार लावून मंदिरामध्ये योगदान द्या आणि लवकरात लवकर गणपती मंदिर इथे तयार होईल यात शंकाच नाही। महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा।